श्री राम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवि वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। प्रभु रामचंद्राच्या चरणी वंदन करतो, हनुमंताला वंदन करतो, समर्थाना वंदन करतो, सद्गुरुना वंदन करतो आणि जगदीश मूर्ती श्रोतेगण तुमच्या ठाई वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो। श्रावणातला आजचा 8वा दिवस आपण आज संवाद कौशल्य हा विषय समजून घेणार आहोत। त्या संदर्भातली ओळी, बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे। या ओवीचा अर्थ असा आहे, गोड शब्द बोलल्याने मनाला आनंद होतो, हा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आहे, यावरून आपण दुसऱ्याला आपल्यासारखेच मानायला शिकावे। म्हणजे जर आपण पहिली ओळ बघितली या ओवीतली, तर बरे बोलता सुख वाटते, म्हणजे लोकांनी आपल्याला जर बोललं तर आपल्याला किती बरं वाटतं, आपलं कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं, म्हणजे लोकांना आपल्या वक्तृत्वाने जिंकून घेणारी लोक प्रभावी व लीडर व्यवस्थापक ठरतात, कारण बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष अनुभव आपण घेत असतो। संवाद साधताना एक बाजू बोलणारी असते तर दुसरी बाजू ऐकणारी असते, त्यामुळे संवादात कसे बोलावे तितकेच कसे ऐकावे हेही महत्वाचे आहे। आत्मवत परावे ते मानित जावे, म्हणजे जसं आपल्याला दुसऱ्याने समोरच्या व्यक्तींनी बरं बोलल्यावर चांगलं वाटतं, आनंद वाटतो, आपलं प्रोत्साहन आणि मोटिवेट आणि अप्रिशिएट केल्यानंतर, तसंच आपल्याकडूनही ती क्रिया झाली पाहिजे, कारण संवाद हे दोन्ही बाजूनी होत असतो। त्यामुळे आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने बोलल्यानंतर आनंद होतो तर आपल्या बोलण्यानेही समोरच्या व्यक्तीला आनंद व्हावा, हा त्याचा मागचा हेतू आहे। आणि जो व्यक्ती अशा प्रकारे संवाद करतो तो त्याच्या कामामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये, त्याच्या समाजामध्ये तो ॲज अ लीडर किंवा व्यवस्थापक म्हणून त्याला चांगली ओळख मिळते। संवाद म्हणजे दोन किंवा जास्त व्यक्तीमध्ये भाषेच्या अथवा चिन्हांच्या माध्यमातून केलेले विचारांचे आदान प्रदान। म्हणून समर्थ पुढील ओळीमध्ये सांगतात, जगामध्ये जगमित्र जीवेपाशी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे। म्हणजे जगात जगमित्र व्हायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जीवेपाशी आहे, आपण कोठेही गेलो तरी तेथे उत्तम माणसे शोधून काढावी, असा ह्या ओळीचा शब्दशः अर्थ आहे। म्हणजे आपल्याला जगात सर्वांचा मित्र म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर त्याचे सूत्र हे आपल्या जिभेजवळ आहे, असं समर्थन या ओळीमध्ये फार सोप्या भाषेमध्ये लिहून ठेवलेलं आहे। नेहमी बोलताना आपण कोणाला काय बोलतो आहे, कसे बोलतो आहे, कुठे बोलतो आहे याचे भान असले पाहिजे। म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला आणि काही बोल मनाला वाटेल तसं ते न करता, की जर मला या माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एक आदर्श लीडर, आदर्श व्यवस्थापक, आदर्श व्यक्ती म्हणून जर ओळख निर्माण करायची असेल आणि त्याचं जर सूत्र आहे तर ते आपल्या जिभेवर आहे, असं समर्थांनी म्हटलंय। कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे, म्हणजे आपलं कम्युनिकेशन होत असताना ठिकठिकाणी आपण संपर्कात येतो वेगवेगळ्या लोकांच्या, आणि तिथं जी जी चांगली लोक असतील त्यांना हेरून, त्यांना संपर्क करून आपल्या चांगल्या कामामध्ये त्यांना जोडणं, हा त्याच्या मागचा हेतू। आणि हेच काम समर्थ रामदास स्वामी करायचे, शिवाजी महाराज करायचे, की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आवश्यक असलेली चांगली माणसं, चांगली मावळ निवडून ते त्या त्या कामाला लावायचे। म्हणून समर्थ म्हणतात की जगात जगमित्र व्हायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जिभेपाशी आहे, आपण कोठेही गेलो तरी तेथे उत्तम माणसं शोधून काढावी।
आपल्याला जगात सर्वांचा मित्र म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर त्याचे सूत्र आपल्या जिभेजवळ आहे. नेहमी बोलताना आपण कोणाला काय बोलतो आहे, कसे बोलतो आहे, कुठे बोलतो आहे याचे भान असले पाहिजे. कुठेतरी सत्पात्र शोधून काढावी. जर तुमची वाणी चांगली असेल तर तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये अपेक्षित माणसं त्या त्या ठिकाणी उपलब्ध होत जातील, ती आकर्षली जाते तुमच्या या वाणीमुळे. जय जय रघुवीर समर्थ. हा विषय आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपण उद्या लेखन कौशल्य हा विषय समजून घेणार आहोत.